शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें सब्सक्राइब करें साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपुर विभाग की ओर से मंगलवार को आदिवासी कार्यालय के सामने आंदोलन किया गया विभाग की ओर से आगामी होने जा रहे जागतिक आदिवासी दिन के कार्यक्रम में निधि में कटौती की गई है इसका निषेध करते हुए परिषद की ओर से नागपुर के आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय को भीग दी गई सर्वप्रथम आज नुकत्याच दोन दिवसापूर्वी अखिल भारतीय गोंडवाना पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन शाहजी वट्टी आणि कालच गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव सचिव विनायक जी रपाते। यांचं नुकतंच निधन झालं त्यांना आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि नुकताच शासनाने तीस तारखेला एक जी आर काढला शासन निर्णय नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक संघटनेने युनोने जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केलेला आहे आणि या दिवशी आदिवासींची अस्मिता आदिवासींची संस्कृती आणि शिक्षण आणि आर्थिक धोरणावर जपणूक केली जाते परंतु आजच्या काळामध्ये आदिवासी विकास विभाग जे आदिवासी विकासाच्या नावाने इथे बनलेला आहे यांच्याकडनं आम्ही तेवीस तारखेला संघटनेच्या वतीने ईमेल ए टी सीला आणि प्रकल्प अधिकाऱ्याला पाठवला परंतु त्यांनी कोणतेही नियोजन या निमित्ताने या आदिवासी दिनाच्या निमित्ताने त्यांनी केले नाही याच्यातून या अधिकाऱ्यांना आदिवासी समाजाप्रती किती हे आहे हे आपल्याला यातून दिसून येते फक्त पैसे कमा आणि पगार घेण्यासाठी अधिकारी इथे असतात त्यांना समाजाशी काही घेण्यात येणार नाही आणि आजचा हा कोविडचा काळ आहे आज खरी गरज होती आदिवासींना रोजगार कारण सगळ्या आदिवासींचा रोजगार हिरावला गेलेला आहे आणि या रोजगाराच्या संदर्भातल्या काही योजना यांनी या नऊ ऑगस्टच्या निमित्ताने यांनी द्यायला पाहिजे होत्या परंतु आदिवासी विकास विभागाने मा एक मे रोजी आदिवासी सर्व गरीब जनतेला सतरा लाखाच्या वर लोकांना खावटी अनुदान अर्ज म्हणजे त्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती आज चार महिने झाले दिलेला नाही दुसरी गोष्ट अशी की त्यांनी खावटी अनुदान तर दिलंच नाही परंतु या रोजगाराच्या हिशोबाने ज्या न्यू नुक, न्यूक्लिअस बजेटच्या योजना आहेत त्या दोन हजार अठरापासून आदिवासी लाभार्थ्यांना एकही योजना यांनी दिलेली नाही आणि त्या अडकवून ठेवला आणि आदिवासी विकासाच्या व्यक्तिविकासाच्या यांनी जो निधी अडवून ठेवला आणि तो त्यांनी तो निधी व्यक्तिविकासासाठी न वापता ठेकेदारांचे खिशे भरण्यासाठी या विभागातर्फे प्रकल्प अधिकाऱ्याच्या मार्फत केलं जात आहे आणि आदिवासी जनतेकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे तसंच आदिवासींना घरकुल योजनासुद्धा शबरी घरकुल योजना या ठिकाणी आहे परंतु शबरी घरकुल योजनेमध्ये आणि भूमिहीन आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचा देण्याचासुद्धा राज्य शासनाचा एक चांगला निर्णय आहे परंतु या दोन्ही निर याच्यामध्ये या योजनेमध्ये अधिकाऱ्यांना काही खायला भेटत नाही वरचा मलिदा मिळत नाही म्हणून त्यांनी ह्या जाणीवपूर्वक त्या दोन्ही योजना यांनी राखून ठेवल्या आणि त्या योजनेवर एकही अंमलबजावणी केली नाही इतका भ्रष्टाचार आणि आदिवासीप्रती अनास्था या डिपार्टमेंटची आहे आधी जी आर काढतात की आमच्याकडे पैसा नाही चार तारीख झालेली आहे अजून यांचं आदिवासी दिनासाठी काही नियोजन हो नाही आज आश्रमशाळा झाल्या एकलव्य निवासी शाळा झाल्या नामांकित शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे आज जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट महिना आला आजही विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं नाही आणि आदिवासी पोरांना हे म्हणतात की आम्ही ऑनलाईन लर्निंग ज्या ठिकाणी त्यांना दोन वेळेचं जेवण घ घेण्याची त्या विद्यार्थ्यांची क्षमता नाही आणि अशा विद्यार्थ्यांना म्हणतात की आम्ही ऑनलाईन शिक्षण दिलं पुस्तकं अजून एकाही विद्यार्थ्याला वाटप केलेलं नाही म्हणजे मुख्य प्रवाहातून आदिवासी विद्यार्थ्यांना दूर करण्याचा हा पूर्ण सर्वस्वी प्रयास आदिवासी विकास विभागाच्या या अधिकाऱ्यांच्या मार्फत यांच्या निष्क्रियतेमुळे हे होत आहे आणि यामुळे या कोविडच्या काळात या सर्व शैक्षणिक बाबीकडे आर्थिक विकासाकडे यांनी जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते न करता या लोकांनी संपूर्णत फक्त अधिकाऱ्यांचा विकास झाला पाहिजे आणि ठेकेदार मोठे झाले पाहिजे एवढंच या विकास विभागाचं आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आज नागपूर हे गोंडराजे भक्तबुलनशाह यांनी निर्माण केलेली नगरी आहे आणि एक राज्य केलेले आहे या देशावर गोंड समुदायांनी आदिवासी समुदायांनी आणि साधं ह्या विकास विभागाला करोडोजा निधी आदिवासींचं स्वतंत्र बजेट असताना एक हारसुद्धा टाकू शकत नाही ते गोंडराजे शाह यांच्या पुतळ्याला वी क्रांतीवीर नारायण सिंग उडके यांके यांचा पुतळा बरडीला आहे बिरसा मुंडा यांचा पुतळा फुटाळ्याला आहे आणि तसंच विरांगणा राणी दुर्गावती यांचा पुतळा राणी दुर्गावती म्हणजे इतकी भीक लागलेली आहे यांना की खे ठेकेदारांचं पोट भरू शकते आदिवासी विकास विभाग पण हार घेऊ शकत नाही आणि म्हणून आजच्या या निमित्ताने आम्ही समाजाच्या वतीने सामाजिक अंतर बाळत या सगळ्या गोष्टीला असं निवेदन आज आम्ही आंदोलन करतो आहे की या भीक लागलेल्या या आदिवासी विकास विभागाला म्हणजे जनतेच्या याच्यासाठी म्हणून आज आम्ही कमीत कमी जागतिक आदिवासी दिनी नऊ ऑगस्ट रोजी यांनी आमच्या महापुरुषांचा सन्मान करावा आणि त्यांना पुष्पहार अर्पण करावा म्हणून आज आम्ही कारण भीक मागणे आदिवासींची संस्कृती नाही पण भीक देणे कारण आम्ही राज्यकर्ती जमात आहोत भीक देणे म्हणून आज आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना समाजाच्या वतीने जी भीक देऊ ती त्यांनी स्वीकारावी आणि यांची यांची लायकी नाही आहे आदिवासी दिन साजरा करण्याची तर आमच्या या भिकेच्या रकमेतून या लोकांनी कमीत कमी त्यांच्या प्रकल्पाधिकाऱ्याला एक हार अर्पण करावा आमच्या चार महापुरुषांना हार अर्पण करावा या निमित्ताने आजचं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही शासनाला आणि ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर नऊ ऑगस्टला सर्व समाज या डिपार्टमेंटला काळ्या बा म्हणजे काळे कपडे घालून आणि अधिकाऱ्यांना बांगड्या घालून हे आंदोलन आणखी तीव्र करेल याप्रसंगी आम्ही त्यांना आज या निवेदन देऊन आणि आमच्या भिकेचे पैसे देऊन त्यांना आज या प्रकरणी कर